श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या गोड ताईंनो आणि दादांनो, शुभ सकाळ सर्वांना। आज आहे बैलपोळा। बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि काही माझे शेतकरी ताई दादा आहेत त्यांना सुद्धा खूप 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 मनापासून शुभेच्छा बैलपोळ्याच्या। चला, तुमच्या ताईकडे काही शेती नाही काही नाही बरं का? साधे सिंपल आहे, शहरात राहते आणि शेती नाही, पहिलेपासूनच नाही आहे शेती। आणि अगोदर होती, मला माहीत नाही, माझ्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे ती, पण आता सध्या शेती नाही आहे काही नाही। आम्ही काय की मातीचे बैल आणतो आणि त्याच्याच पूजा करतो, म्हणजे आता सण आहे ना बैलपोळ्याचा, त्यामुळं पूजा करावी लागते, त्यामुळं पूजा करत असतो। ते गेलेत बैल घेऊन यायला, तर मी आता देवपूजा करते। देवपूजा झाली नाही, आता वाजलेत 11, आज खूप उशीर झाला आहे, गुरुवार आहे, सकाळीच व्हायला पाहिजे। 10:30 आरतीला आरती असते स्वामी महाराजांची, पण आज उशीर झाला। उशीर का झाला? उठलेच उशिरा, कारण रात्री नाही का स्वप्न खूप भयानक पडलं, रडतच उठले स्वप्नामध्ये मी, असं फुंदू 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 रडू लागले आणि खरंच खरोखर रडू लागले, पूर्ण माझ्या डोळ्याला धारा पाण्याच्या, इतकं रडले मी रात्री स्वप्नातही रडले आणि रिअलमध्ये विरडले, भयानक स्वप्न पडलं। तर मी ते तुम्हाला नंतर सांगेन काय पडलं काय नाही ते, व्हिडिओ पूर्ण पहा। तर आता अगोदर काय करते, पूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते। त्यांना म्हणलं पुरण घालायचं का साधा करायचा, तर ते म्हणले मला पुरण घाल म्हणून, पुन्हा म्हणले कशाला इतका राडा करतेस, जाऊ दे म्हणे। आता महालक्ष्मी आल्यातच ना, तेव्हा पुरण होतंयच, 8 दिवसांच आहेत महालक्ष्मी, त्यामुळे आज काही पुरण घालायचं नाही, बघूया। माझ्या जर मनात आलं तर मी पुरण घालणार आहे, नाही तर नाही, मला वाटायला घालू काय की म्हणून, पण कोणी खात नाहीत, इतकं स्वयंपाक केलेला नाही का, बाहेर फेकूनच द्यावं लागतं, गाईला वगैरे चारावं लागतं, त्यामुळे कोणी खात नाही, आमटी वगैरे केलेली, पण बघूया त्यांची जर इच्छा असेल खायची तर करते, नाहीतर नाही। आणि तुम्हाला सांगते, श्रावण महिना संपलेला आहे, आज संपलेला आहे आणि आज माझे उपवास संपले, मी पूर्ण 2 महिने उपवास केलेत, धोंड्याचा महिना आणि श्रावण महिना, मी तुम्हाला काही शेअर केलं नाही आहे, पण पूर्ण तब्बल 2 महिने उपवास झालेला आहे माझा आणि आज माझ्या उपवासाचा एंड झालेला आहे। तर रात्री झोप नाही झाली, रात्री झोपण्यामुळं अर्धं डोकं दुखायलं, मायग्रेनचा त्रास व्हायला लागलाय, पाऊण 2:30 उठले, 2:30 रडतच झोपीमध्ये रडतच उठले, 2:30 इतकी रडले का नाही, खरंच खूप रडले बरं का, काय स्वप्न पडलं भयानक स्वप्न, मला तुम्हाला सांगावं पण वाटत नाही, पण नंतर बघूया, सांगते, सांगितलं तर सांगते, नाहीतर माझे भाऊ ते बघतात व्हिडिओ आणि पुन्हा घाबरून जातात, काय झालं करून, त्याच्यामुळं सांगितलं तर सांगेन नाहीतर नाही। चला आता पूजा करून घेते आणि स्वयंपाक काय करते काय नाही ते तुम्हाला दाखवणारच आहे। आणि प्लीज तुमच्या ताईच्या चॅनलला सपोर्ट करा, प्लीज थोडंसं ग्रोथ करून द्या बस। आणि ते गाडी धुवायला लागले आज, कारण आज अमावशी आहे ना, त्याच्यामुळे गाडीची जरा स्वच्छता करायची, गाडीची पूजा वगैरे करायची। आपण काय गाडी बाहेर किरायाने वगैरे देत नाही, आपल्या स्वतः घरच्यासाठीच घेतलेली आहे गाडी, बाहेर देण्यासाठी नाही, पण वस्तू आहे। आणि असे म्हणतात की लोखंडाच्या ज्या वस्तू असतात ना, त्यांची दर अमावश्याला त्याला स्वच्छ धुवून पूजा वगैरे केली पाहिजे। मग आता आपली गाडी आहे, न्यूच आहे, आणि त्याच्यामुळे त्याची पूजा करायची। आणि स्वामी कृपेनं आपल्या घरी गाडी पण आलेली आहे, सगळं चांगलं झालेलं आहे, काही टेन्शन नाही, स्वामीची कृपा आहे। आणि तुम्हाला वाटेल स्वप्न पडल्यानं मी घाबरते, मी घाबरत नाही बरं का, कारण मी स्वामी समर्थाची भक्त आहे, त्यामुळं मी घाबरत नसते, मला कशाचीच भीती वाटत नाही, कशाचीच नाही भीती वाटत, मरणाची तर कशीच भीती वाटत नाही मला। आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहत जा। आता महालक्ष्म्या कुठं गौरी गणपती म्हणतात, कुठं महालक्ष्म्या म्हणतात, आमच्या इकडच्या भागामध्ये महालक्ष्म्या म्हणतात। तर महालक्ष्म्याला आपण पार्लरमध्ये जातो, फेशियल करतो, स्त्रियांना कसं थोडंसं नटाई खट्टाईचा शौक असते ना, म्हणजे महालक्ष्म्या म्हणलं तर वर्षातला सण असते आणि खूप मोठा सण असते लेडीजचा, त्यामुळं थोडंसं लेडीज पार्लरमध्ये जातात, फेशियल वगैरे करतात, ब्लीच करतात। तर ते आपण घरच्या घरी कसं करायचं काय नाही ते मी तुम्हाला शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे माझ्या व्हिडिओला कंटिन्यू राहा। आणि खूप छान ग्लो येते बरं का त्यानं, खूपच छान, मी तुम्हाला सांगते, मी कधीच केमिकलचं फेशियल करीत नाही, पार्लरमध्ये जाऊन तर कधीच फेशियल करीत नाही, कधीच नाही, आजपर्यंत मी चेहऱ्याला अशी मसाज केलीच नाही जाऊन, तिथं घरीच करीत असते। त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पहा, मी उद्याच्या नाही तर परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे काय लावायचं चेहऱ्याला आणि कसा ग्लो येत असते, खूप छान ग्लो येते त्याने। तुम्ही ते जे पॅक तयार करसान ते हाताला लावू शकतात, मानेला, पाठीला, सगळीकडे लावू शकता, तुम्हाला जिथं काळा भाग दिसतोय तिथं लावायचं,
चला तर मग पुन्हा भेटूया, 5 मिनिटाचा झालाय व्हिडिओ. चला, तुमच्याशी बोलून झाल्याच्यानंतर मी देवपूजा वगैरे केलेली आहे, आणि देवपूजा झाल्याच्यानंतर आपली बाहेरची पूजा असते तुळशीची. अगोदर मी देवपूजा करून घेते आणि नंतर तुळशीची पूजा करते. तुळशीची आज अमावस्या आहे. आज अमावस्या असल्यामुळं आपला जे उमरा असतो ना, मेन चौकट, ते त्याची पूजा केलेली आहे. आणि हळदीचं लेपण दिलेलं आहे, छान स्वच्छ चौकट धुवून घेतलेली आहे, हळदीचं लेपण घातलेलं आहे, स्वस्तिक काढलेले आहे. आणि आजची देवपूजा बघा, आणि चौकटीच्या समोर रांगोळीसुद्धा काढलेली आहे. मला फार आवडते बरं का तसं करायला. पूजा छान दिसायला लागली. आणि मेहंदी, मला मेहंदी काढायचा खूप शौक आहे. मी सारखं मेहंदी काढत असते. आणि बैल बघितलं, खूप छान बैल आणले. एक छोटीशी गाय आहे आणि बैल आहे. तसं पाटावर पूजा मांडली मी. आता तशी साधी सिंपल पूजा सध्याची केली, पूजा राहिली करायची आपली आणखी. आता करते म्हणजे स्वयंपाक ते नैवेद्य झाला ना, मग पूजा करते, आरती करते, नैवेद्य दाखवते बैलांना. आणि मेहंदी बघा कुठून काढली मी. खरंच मला खूप शौक आहे मेहंदी काढायचा, आवडती पण. टाईम असेल ना, ज्यावेळेस मला बोर होऊ लागलं ना, मग मी मेहंदी काढत असते. आणि खरं सांगू का, असे म्हणतात देवपूजा करायच्या अगोदर आपण स्वतः इथे एक टिकला लावायचा. देवीला लावला ना, मी इथे टिकला लावत असते. मग कोणी कोणी काय करते, इथं लावत आहे, इथं लावू नये, इथं लावायचा, कधी पण इथं लावायचा. आपण देवीला लावलेला टिकला इथं लावायचा, म्हणजे आपल्या आहोंची पूजा केल्यासारखी होती इथं. त्याच्यामुळं इथं लावायचा कधी पण टिकला, दुसरीकडे लावायचा. आणि इथं टिकला खरंच छान दिसते बरं का, किती छान वाटायला. असं न आरशात न बघता लावलाय तरी पण किती छान. ह्या बोटानं लावत असते कुंकुमी, देवाला पण ह्याच बोटानं लावतात बरं का, दुसरे बोटानं नाही, तर ह्याच बोटानं असं धरून असं लावते, म्हणजे आपल्या नवऱ्याची सुद्धा पूजा होते. आणि देवपूजा खरंच भारी दिसायला लागले, खरंच छान वाटते, प्रसन्न वाटते. देवपूजा केली ना फार प्रसन्न वाटते. चला आता मला व्हिडिओ करायचे राहिलेत. बैल पोळ्याचं जरासं शुभेच्छा वगैरे देऊया आपल्या ताईंना दादांना, आहे का नाही. मग बाय बाय, आज माझे उपास सुटले. चला बाय. ओके, हे बघा माझं देवघर कसं आहे. ओ माय गॉड, गॉड 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 गॉड. छोटं कुकर आहे ना, सगळं उतर जात आहे सगळं. हे झालं सत्यानाश, सगळं पाणी निघालं बाहेर. वरण लावलं याच्यामध्ये, असंच होत आहे. मी याच्यावर काय करत असते, कडची ठेवत असते, गॅस पण निजून गेला. असंच होत आहे, छोटं कुकर आहे, मोठं पण कुकर आहे, त्याच्यात वरण भात दोन्ही लावता येते, पण मी त्याच्यात लावत नाही. मला अशी गाळ शिजते ना डाळ छान, त्याच्यामुळं कडची कुठं ठेवली की कडची सापडेना गेले. सकाळपासून कडची सापडते, सापडच ना तिला. कसे काय पाय फुटले कडचीला, काय माहीत कुठं जाते ते. बघते आता इकडं तिकडं, इकडं तिकडं घरामध्ये कुठं आहे का नाही. मला वाटायला भांड्याच्या टोपलात हे काय की रात्री घासायला घेतली होती बहुतेक, तसंच वाटते. बघूया. आणि काल नाही का घराची थोडीशी आवरावर केली बरं का. 2-3 रूमचे आहेत ना, 3 रूमचे जाळे जुळे काढले. 1 मिनिट, आपली कडची भांड्याच्या टोपल्यातच निघाली. घासायला होती रात्री, लक्षात एक राहत नाही कुठं काय ठेवलंय काय नाही. काही लक्षात राहीना, मायग्रेनचा त्रास व्हायला सकाळपासून. एवढे 2 महिने उपवास होते, मायग्रेनचा त्रास झाला नाही ना, आत्ता व्हायला लागलाय. रात्री झोप नाही ना त्याच्यामुळं. चला तर मग बाय बाय, पुन्हा बोलूया. आणि स्वयंपाक काय नाही बघा, वरण भात शिरा करायचा आहे, आणि पोळ्या भाजी, बटाट्याची भाजी, बटाटे उकडलेले. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटते मी तुम्हाला. आता वरण भात झालेला आहे, मला वरणाला फोडणी द्यायची, तर मी तुम्हाला दाखवते वरणाला कशी फोडणी देते. एकदम सिंपल वरण करते, पण इतकं भन्नाट लागतंय ना, खूप छान लागतंय. अशा पद्धतीनं जर वरण केलं ना, असं मस्त गरम गरम भात आणि वरण, टमाट्याचं वरण, इतकं भारी लागतंय ना खायला. तुम्हाला दाखवते मी, तयारी करून ठेवली आहे. आणि कधी आपण जर वरण फोडणी देतो ना, त्यावेळेस लसण असतंय ना, वाटूनच टाकायचं. ओ माय गॉड, हे टोमॅटो जे आता जे टोमॅटो आलेत ना, त्याच्यात पाणी खूप आहे. कांदा घेतलाय एक चिरून, बारीक एकदम बारीक चिरलाय. आणि एक टोमॅटो घेतलाय मोठा, आणि लसण घेतलाय वाटून, लसण पेस्ट करून. मी पेस्ट कधीच वापरत नाही, शिळी पेस्ट करून ठेवीत पण नाही फ्रीजमध्ये, मला नाही आवडत. आणि फ्रीजला पण वास लागतंय, तसं तर माझ्या फ्रीजला वास लागत नाही, फ्रीज खूप चांगला आहे, पण मी करून ठेवत नाही कारण मला शिळी पेस्ट आवडत नाही. मी जेव्हाचं तेव्हाच लसूण वाटून घेत असते. हे छोटासा माझ्याकडे खलबत आहे, आणि मी खलबत्यातच वाटते. मला चहा प्यायचा आहे, मी चहा ठेवलेला आहे.
आणि लसूण वाटून टाकायचं. इकडे कढई ठेवली गरम करायला, इकडच्या गॅसवर ठेवते मी. आणि चहा जे आहे ना माझं बासुंदी चहा, इकडे ठेवते म्हणजे ते उकळत राहते तोपर्यंत. आपलं वरण फोडणी देऊन घेतोय तोपर्यंत. तेलाचं पाकिट कुठं गेलं? आत्ताच तेलाचा पुडा फोडलाय, टाकलंय डब्यामध्ये, आणि जे उरलेलं होतं ते पॉकेटमध्येच आहे. वरण खूप छान लागते बरं का, आणि खूप दिवसाच्या नंतर करायचे मी असं वरण, कारण टोमॅटो खूप महाग झालते, टोमॅटोच नव्हते. हां, तेल टाकलं आणि मोहरी टाकीत नाही मी. असे टोमॅटोचं वरण वगैरे केलं ना मोहरी जास्त वापरत नाही, फक्त जिरे. चला आता ह्याच्यात दाखवते मी तुम्हाला. पूजा झाली, व्हिडिओ झाले, आता अर्धा स्वयंपाक पण झालाय. आता देते वरणाला फोडणी. वरण फोडणी एकदम सिंपल पद्धतीनं. कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल. एक चमचा जिरे घातलेले आहेत. या फोडणीला मी मोहरी घालत नाही, जिरेच घालत असते, कारण हे वरण जे आहे ना जिऱ्यानंच छान लागतं. एक कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या वाटून टाकलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. मी पेस्ट वापरत नाही, ताजी ताजी वाटून घेत असते आणि वापरत असते. कढीपत्ता घातलेला आहे, त्यानंतर एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, ते टाकलेला आहे. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छान गाळ होण्यासाठी एक टिप्स आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून टोमॅटो छान गाळ होतं. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे. जे आपल्याला आवडीप्रमाणे तिखट मीठ आवडतं ना तसं वापरायचं आहे. आणि छान असं टोमॅटो मॅश होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर शिजलेली डाळ घातलेली आहे. डाळ शिजते वेळेस मी मीठ घातलेलं होतं आणि हे पण घातलेलं होतं, हळद पण आणि हिंग पण घातलेला होता. तरी पण थोडासा रंग येण्यासाठी हळद घातलेली आहे. खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे. मस्त आता 5-10 मिनटं वरणाला उकळी येऊ द्यायची आहे. जितकी वरणाला उकळी आली ना तेवढं आपलं वरण टेस्टी होतं. बटाटे रात्रीच उकडून ठेवलेले होते तर त्याचे साल काढून घेते आणि छान बारीक बारीक फोडी करून घेते. कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे आणि आलू पण बारीक चिरून झालेले आहे. कांदा चिरून ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, ते पण छान बारीक चिरून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत आपल्याला भाजी करायची आहे. बटाटा भाजी करायची आहे. बटाटे उकडून ठेवलेले होते तर त्याला तयारी करून ठेवले भाजीची. वरण उकळलं, त्याच कढईमध्ये बटाटा भाजी करणार. आम्ही 4 माणसं आहोत, आम्हाला भाजी करायची, 2 बटाट्याची भाजी. आणि वरण नाही का, कोणतीही भाजी आपल्याला चव लागायसाठी जास्त ना थोडं 5-10 मिनटं छान उकळू द्यायची तर भाजीला चव छान येते. आणि लगेच एक उकळी आली की बंद केलं ना चवच लागत नाही त्याला, तर छान उकळल्याशिवाय चव येत नाही. बासुंदी चहा, चला या प्यायला. पहिला चहा सकाळचा चहा असते ना मी कपामध्ये घेत असते आणि दुसरा चहा वाटीत घेते. 4 वाजताचा पण चहा आणि पाणी पिते थोडंसं. आणि चहा प्यायल्याच्या नंतर कधीही पाणी पिऊ नये, दातं खराब होतात, पडून जातात दात, ढिले होतात. तर माझा चहा पिऊन झालेला आहे. लगेचच त्याच कढईमध्ये मी भाजी परतून घेणार आहे. भांडे जास्त पडू नये म्हणून मी असं करीत असते, त्याच भांड्याचा परत वापर करते. तर कढई छान तापलेली आहे, तेल घातलेलं आहे, त्यानंतर जिरे घातलेले आहेत, कांदा घातलेला आहे. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मसाले काय सिंपल एकदम, कढीपत्ता घातलेला आहे, लाल तिखट आणि हळद घालते. जास्त काही मसाले मी वापरत नाही, एकदम सिंपल भाज्याच आवडतात. मसालेदाण्यातली लाल तिखट संपलेला आहे, त्यामध्ये काढून घेतलेला आहे. वर्षभराचं लाल तिखट करून ठेवत असते, हळद मसाला आणि लाल तिखट. तर आता लाल तिखट, हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, छान असं फोडणीमध्ये फ्राय केलेलं आहे. त्यानंतर बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत, कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी. आणि आपली भाजी झटपट तयार झालेली आहे. थोडीशी एक वाफ येऊ द्यायची आहे, एकदम झटपट होते. आणि जर डब्याला करायची असेल तर अशी भाजी खूप छान लागते, तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता. भाजी तयार झालेली आहे. तर मी आता परत काढून घेतलेली आहे कटोऱ्यामध्ये. आता कढई मात्र दुसरी घेतलेली आहे, कारण यामध्ये आपल्याला गोड करायचं आहे. तर शिरा करायचा आहे. रवा अगोदरच मी भाजून ठेवलेला होता, तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये खूप सारं तूप घातलेलं आहे. तूप जितकं होईल तितकं जास्त घालायचं आहे, जेणेकरून आपला शिरा जो असतो ना मऊ लुसलुशीत होतो. तर बघू शकता मी कशा पद्धतीनं तूप टाकलेलं आहे. तर गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. कधी पण शिरा करायचा असेल ना गरम पाणीच वापरायचं. वेलची पूड घातलेली आहे. ही वेलची पूड मी वर्ष झालेलं आहे करून ठेवलेली आहे, जशाच तशी, थोडासुद्धा वास गेलेला नाही. पाणी घातल्याच्या नंतर वेलची पूड घातलेली आहे, छान मिक्स केलेलं आहे. थोडासा रवा शिजला की साखर घातलेली आहे. आपला शिरा पण तयार झालेला आहे. चेहरा कसा झाला आहे,
झाले माझं, शिरा झालाय, शिरा झालाय, वरण झालंय, बटाट्याची भाजी झाली. आता पोळ्या टाकायच्या, नैवेद्य दाखवायचा, बैलाची पूजा करायची आणि जेवण करायचं. झालं मग आणि दाखवू का तुम्हाला, शिरा असा मऊ लुसलुशीत शिरा झालं आहे, फार छान झालं आहे. आणि बटाट्याची भाजी पण, ही आपण बटाट्याची भाजी डब्याला सुद्धा देऊ शकतो. आणि वरणाचा तर इतका छान वास सुटला आहे का नाही, खूपच छान. वरण पण खूप सुंदर झालं, रंग पण खूप छान आला. वरण मला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. खोबरं टाकलं नाही कारण खोबरं आवडत नाही कोणालाच. आणि हे वरण बघू शकता कसलं झालं आहे मस्त. आणि बटाटा भाजी. चला, पाऊस उघडला की गरमी होते आणि पाऊस येऊ लागला की होते. थंडी वाजत नाही मला तर, थंडी वाजतच नाही. चला आता मी काय करते, कणिक मळून घेते. रात्रीची कणिक आहे, आता नैवेद्यापुरतीच थोडीशी ताजी कणिक मळायची, त्याच्यात पोळ्या करणार आहे. आणि आता कणिक मळते ना, त्याच्या नैवेद्य दाखवणार आहे. चला, हे स्वयंपाक झालं, इथं डायनिंग टेबलवर आणून ठेवलं आहे. आता मी कणिक मळून पोळ्या टाकते आणि तुम्हाला नंतर भेटते पूजा करते वेळेस. ओके, चला तर मग बाय बाय. स्वयंपाक झाला, आता पूजा करून घेते आणि पूजा झाल्याच्या नंतर त्यांना सगळ्यांना जेवायला देते आणि नंतर मी जेवण करते. तर पूजा तर अगोदरच मांडून ठेवली होती, छान बैल मांडून ठेवली होती, त्यांची पूजा पण केली होती सकाळी. परत एकदा आता पूजा करून घेते. कापसाचे जे वस्त्र केलेले आहे ते अर्पण करते, नंतर आरती करते अगरबत्ती लावून. आणि नैवेद्य दाखवलेला आहे आणि महाराजांचं सुद्धा ताट तयार करून ठेवलेलं आहे. जसं आपण जेवायला घेतो ना, तसं ताट आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. छोटासा असा नैवेद्य कधीच दाखवायचं नाही महाराजांना. पूर्ण ताट भरून दोन पोळ्या, वरण, भात, भाजी, पोळी, जे काय आपण स्वयंपाक केलेला आहे ते सगळं असं दाखवायचं आहे. नाहीतर काही भागात काय करतात, छोटासा नैवेद्य करतात, देवाला दाखवतात. अजिबात तसं करायचं नाही. आपण जसं जेवायला घेतो तसंच आपल्याला ताट वाढायचं आहे महाराजांना. आणि त्यांच्यासोबत पाण्याचा ग्लाससुद्धा ठेवायचा आहे. मी तशाच पद्धतीने जेवायला वाढते आणि ते ताट आपण सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. झाली पूजा, बैलाची पूजा झाली, सगळे झाले, सगळ्यांचे जेवण झाले, माझंच राहिले जेवण. जे घरमालिका घरमालकीन असते, काय म्हणतात, गृहमंत्री, ती सगळ्यात शेवटी. बाकी सगळ्यांचे जेवण झाले, देवाचे झाले, माणसाचे झाले, सगळ्याचे झाले. आणि जी गृहमंत्री असते ना घरातली, ती सगळ्यात शेवटी असते. असो, चला जेवण करूया. आता मी जेवण करते, नंतर मग भांडे वगैरे घासायचे, आवरायचं राहिले. घरातला गर्दा खूप पडला आहे, अगोदर जेवण करते, भूक लागली आणि नंतर मग. चला तर मग काय काय केलं जेवायला, ताटात घेतल्यावर दाखवते तुम्हाला. ओके, घेतले मी वाढून जेवायला, काय काय घेतले दाखवते माझं ताट तुम्हाला. समोर बसले हॉलमध्ये येऊन, तिथे तर मग काय जेवण बसले. हे बघा, पोळी घेतली, शिरा घेतलाय, बटाट्याची भाजी, वरण घेतले, भात घेतलाय, घेतले ताक. सकाळी काय केलं, दही घेतलं होतं विकत, पुरण घालायचं म्हणून कढी करायची. पुरण घातल्याच्या नंतर कढी लागते आमच्या इथं, त्यामुळं कढी करायची म्हणून ताक घेतलं होतं. मग काय कढी केली नाही, पुरण असल्यावर कढी करते. कढी केली नाही मग म्हणलं जेवताना आता आपण ताक करून ठेवू. चला तर मग बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक घास खा शिरा, गोड 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 तुमच्या ताईच्या हातचा शिरा, एकदम मऊ लुसलुशीत. आता मी खाऊ का? वेलची पावडर टाकले ना, मस्त वास यायला. खोबरं, बदाम, काजू काहीच नाही टाकले, एकदम सिंपल केलं आहे. आणि वेलची पावडर माहीत आहे का, मी गेल्या वर्षी करून ठेवली होती, गणपतीच्या वेळेसच केली होती, गणपती बसवायच्या दिवशीच केली होती. आत्तापर्यंत आहे आणि त्याचा वास अजिबात गेला नाही, इतकी छान पूड करून ठेवली होती. पॅक बंद डब्बीमध्ये ठेवलेली आहे. मला नाही का गोड खूप आवडते, मला तर खूप गोड आवडते. बटाट्याची भाजी पण छान झाली, कढीपत्ता वगैरे टाकला. चार भाजीमध्ये वरणामध्ये कढीपत्ता असत, ते स्वयंपाक छान होते. घरणा वरण खाऊन बघते, टेस्ट चांगला.
मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि होईल तितका व्हायरल करा. ओके, आणि स्वप्न काय पडलं ते नंतर सांगते की